लाल मातीतली कुस्ती म्हणजे मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर सडकून टीका केली. वर्षा बंगल्यावरून निघताना चार वेळा अमित शहांना फोन केला मात्र त्यांनी ऐकलं नाही आणि त्यावेळी ठाकरे बापलेक वर्षावरून निघाले अशी बोचरी टीका प्रकाश महाजनांनी केली. मुंबईमध्ये मनसेच्या घे भरारी अभियानानिमित्तानं आयोजित जाहीर सभेत ते बोलले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं जाहीर केलेले उमेदवार नागू गाणार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आणि त्यामुळे भाजप पुन्हा गाणारांना पाठिंबा देणारचे हे संकेत मिळतात. नागू गाणार यापूर्वी दोनदा भाजपच्या पाठिंब्यानं नागपूर शिक्षक मतदारसंघात निवडून आले. भाजप नेत्यांमध्ये सध्या माफी मागण्याची स्पर्धा सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली. आधी महापुरुषांचा अवमान करायचा आणि अमृतनोनी डी प्लस औषध घेतोय तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्ण चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. नंतर माफी मागायची हा भाजप नेत्यांचा नवा अजेंडा असल्याचा टोला त्यांनी लगावला. गिरीश महाजन यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला होता आणि त्यावर खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली. जळगावातल्या जामने नगरपालिकेसमोर गिरीश महाजनांविरोधात मवियानं निदर्शनं केली. गिरीश महाजनांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. महाजनांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये भाजप आमदार नितेश राणेंनी स्टिकर आंदोलन केलं. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये स्वराज्य रक्षक संभाजी राजे अशा आशयाचे स्टिकर गाड्यांवर लावले होते आणि त्याला विरोध म्हणून कणकवलीमध्ये राणेंनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशा आशयाचे स्टिकर चिकटवून स्टिकर आंदोलन केलं. यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे. यावर्षी नालेसफाईच्या निविदा काढायला विलंब झालाय. मुंबई महापालिका प्रशासनाकडून जानेवारी महिन्यामध्ये 180 कोटींच्या 6 निविदा जारी करण्यात आल्या. दरम्यान मे 2023 पर्यंत 80% नालेसफाई होईल असा दावा अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू यांनी केला आहे. राज्यातल्या जैन तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी जैन तीर्थदर्शन सर्किटचं लोकार्पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुमुक्षरत्न सेतुभाई आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झालं. विकासासोबतच मंदिरं आणि तीर्थक्षेत्रांसाठी देशातलं आणि राज्यातलं सरकार काम करतं असं मंगलप्रभात लोढा. सर्वपक्षीय नेत्यांनी आज मिरज शहर बंदची हाक दिली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेतली दुकानं आणि हॉटेल पाडली आणि याच्या निषेधार्थ रविवारी मिरज शहर बंद ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला. उत्स्फूर्तपणे बंद पाळण्याचं आवाहन मिरजकरांना करण्यात आले.